आणि आता इतरही घडामोडी. उत्तर प्रदेशातील आग्रा इथल्या सह्या टोल नाक्यावरती वाळू माफियांची मुजुरी पाहायला मिळाली. एक दोन नव्हे तर तब्बल 13 ट्रॅक्टर टोल नाक्याचं बॅरिकेड तोडून निघाल्याची घटना समोर आली आणि हा सर्व प्रकार इथल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाला. आग्रा इथं वाळू माफियांना पोलीस प्रशासनाचा धाक उरलाय की नाही हाच खरा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. अवैध वाळूनं भरलेल्या ट्रॅक्टरनं धडक देऊन टोल नाक्यावरच बॅरिकेड तोडलं आणि त्यानंतर एकामागून एक असे 13 ट्रॅक्टर टोलवरून बाहेर काढण्यात आले. ही संपूर्ण घटना टोल नाक्याच्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्नही केला मात्र मुजोर वाळू माफिया कुणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अभी एक हफ्ते पहले काफी बड़ी कार्रवाई यहां पे की गई थी जिसमें 51 ट्रक सीज किए गए थे और डैमेज टू पब्लिक प्रॉपर्टी एक्ट के मुकदमे भी दर्ज हुए थे. संभवतः उस वजह से इन लोगों को मौका नहीं मिल पा रहा था कहीं और से जाने का, तो इसमें कुछ लोगों ने हाइड्रोलिक सिस्टम की ट्राली यूज करके और एकाएक वहां से निकाले हैं टोल प्लाजा से, जिसका वीडियो वायरल हो रहा है. उसमें से कुछ पकड़े भी गए आज सुबह, उस पर FIR दर्ज हो रही है. जो उस दिन की घटना थी उस पर भी 307 का FIR पंजीकृत किया जा रहा है और इसमें से लगभग सारे लोग धौलपुर से संबंधित है. दुसरीकडे पंजाबच्या मोहालीमध्ये भीषण अपघात झालाय. इथल्या एका यात्रेमध्ये 50 फुटांवरून ड्रॉप टॉवर अचानक जमिनीवर कोसळला. या अपघातात 10 मुलं जखमी झाली असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मोहालीतल्या Phase 8 इथल्या दसरा मैदानावर रविवारी संध्याकाळी सुरू असलेल्या उत्सवादरम्यान 50 फूट उंचीवरून जॉय राईडचा हा ड्रॉप टॉवर जो आहे तो जमिनीवर कोसळला. या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला. या घटनेमुळे अशा प्रकारच्या राईड्सवर जाण्याआधी त्याबाबतच्या सुरक्षेबाबतची खातरजमा करणं पुन्हा अधोरेखित झालंय. यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त News 18 लोकमत.